31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO यांनी घोषित केला आहे. दरवर्षी ह्या दिवशी जगभर तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती केली जाते. दरवर्षी एका विशिष्ट पैलूवर प्रकाश टाकला जातो आणि यावर्षीचा विषय आहे वी नीड फूड नॉट टोबॅको. पण ह्यासाठी आपण आपल्या देशातील तंबाखू सेवन कोणत्या स्वरूपात होते आणि तंबाखूमुळे होणारे आजार कोणते ते समजून घेऊयात. आपल्या देशात अनेक प्रकारे तंबाखू वापरली जाते. तंबाखू चुन्यांचं मिश्रण चघळणं, तंबाखू असलेलं पान खाणं, दातांना मिश्री लावणं, बिडी, सिगरेट याच्यात आपण दोन प्रमुख प्रकार समजू शकतो करू शकतो. एक म्हणजे धूर रहित तंबाखू, याच्यामध्ये पान, मिश्री, तंबाखू चुन्यांचं मिश्रण हे येतं. आणि धूरसहित म्हणजेच स्मोक प्रोडक्ट्समध्ये बिडी, सिगरेट यांची ही काही उदाहरणं आहेत. आपल्याला समजायला हवं की आपल्या देशात धूररहित म्हणजे स्मोकलेस टोबॅको प्रोडक्ट्स यांचं प्रमाण दुपटीने आहे धूम्रपानापेक्षा. त्यामुळे आपल्या देशात सर्व प्रकारच्या तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. तंबाखूमध्ये अनेक रसायनं आहेत, याच्यातील निकोटीन हा घटक व्यसनास कारणीभूत ठरतो. याशिवाय अनेक केमिकल्स आहेत ज्यांच्यामुळे कर्करोग होऊ शकतो आणि शरीरातील अवयवांना इजा होऊन आपल्याला विविध आजार होऊ शकतात. निकोटीन हे इतकं ताकदीचं व्यसन लागण्यासाठीचं रसायन आहे की एकदा जरी प्रयोग केला तरी ह्याचं व्यसन लागू शकतं. म्हणून तरुणांनी, किशोरवयीन लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कुणी कितीही आग्रह केला तरी एकदा सुद्धा गंमत म्हणून प्रयोग करायचा नाही. तंबाखूमुळे काय काय होऊ शकतं? जवळजवळ शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम होऊ शकतात. असंसर्गजन्य आजार म्हणजे जे आजार एकमेकांपासून होत नाहीत त्याला नॉन कम्युनिकेबल डिझिजेस असं म्हटलं जातं. यांच्यासाठी तंबाखू सेवन हा एक महत्त्वाचा घटक, धोक्याचा घटक आहे म्हणजेच रिस्क फॅक्टर आहे. यामध्ये कर्करोग, तोंडाचा कर्करोग ज्याचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तंबाखू सेवन केलं नाही तर हे तंबाखूमुळे होणारे कर्करोग, तोंडाचे कर्करोग यांचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि याच्यासाठी आपण प्रत्येकाने तंबाखूपासून दूर राहून आपण प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय श्वसन मार्गाचे आजार होऊ शकतात, उदाहरणार्थ एम्फिसिमा, ब्रोंकायटिस, दमा. याशिवाय हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार होऊ शकतात आणि डायबिटीस याच्यासाठी सुद्धा हा धोक्याचा घटक आहे तंबाखू सेवन कोणत्याही स्वरूपातील. याशिवाय आपल्या देशात आपल्याला माहिती आहे की क्षयरोग, ट्युबरक्युलॉसिसचं प्रमाण बरंच आहे. बिडी पिणाऱ्यांमध्ये श्वसनमार्गांच्या आजाराचा धोका जास्त संभवतो. पण कोणत्याही स्वरूपाची तंबाखू ही हानिकारकच आहे आणि त्याचं व्यसन केलं नाही पाहिजे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. कोणी तंबाखूचा वापर कोणत्याही स्वरूपातील करत असेल तर ते व्यसन थांबवणे गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपल्या सरकारच्या अनेक योजना आहेत. यामध्ये नॅशनल टोबॅको क्विटलाईन नंबर जो टोल फ्री आहे म्हणजे त्याला पैसे पडत नाही जर कॉल केला तर, हा नंबर आहे 1800112356 म्हणजेच 1800112356 अथवा 0112209017 म्हणजेच 1011221701 या नंबरवर मिस कॉल दिल्यास तंबाखू सुटण्यासाठी समुपदेशन केलं जातं. हे विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि याला ह्या सगळ्या सुविधा मोफत आहेत. याशिवाय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा या सुविधा उपलब्ध आहेत आणि ह्याची माहिती नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्रॅमच्या संकेतस्थळावर, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तंबाखूचं व्यसन हे करायचं नाही, तंबाखू मुक्त असल्याचा कायम अभिमानच बाळगायचा, एकदा सुद्धा गंमत म्हणून प्रयोग करायचा नाही तंबाखूचा. आणि आजचाच 31 मेच नाही तर रोजचाच दिवस तंबाखू विरोधी दिवस असला पाहिजे हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. स्वतः करत असतील तर त्यांनी ते तंबाखूचं व्यसन सोडलं पाहिजे. जर ओळखीचं कुणी करत असेल, कुणी सहकारी, कुणी कुटुंबीय, कुणी नातेवाईक,
कामाच्या ठिकाणचं कोणी सहकारी तर त्यांना ते सोडण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि आपल्या घरातील जी आपल्या ओळखीची लहान मुलं आहेत, किशोरवयीन आहेत, युवक आहेत, त्यांनी एकदासुद्धा प्रयोग करायचा नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आपण आज सगळेजण निश्चय करूयात की रोजचाच दिवस हा तंबाखू विरोधी दिवस करून आपल्या देशातील तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी करण्यास हातभार लावूयात. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.